अरे जर छत्रपती संभाजी राजांनी त्यावेळी तहात मुंबई विकत घेतली असती ना। जय शिवराय मित्रांनो, तुमचं स्वागत आहे नील क्रिएशनवर। मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत छत्रपती संभाजी महाराजांच्या जयंतीबद्दल स्पेशल व्हिडिओ एडिटिंग। मित्रांनो, अशा प्रकारचा व्हिडिओ बनवणे खूप सोपे आहे, यासाठी तुम्हाला हा व्हिडिओ न स्किप करता पूर्णपणे पाहावा लागेल। व्हिडिओमध्ये वापरलेले सर्व मटेरियल झिप फाईलमध्ये दिलेले आहे आणि त्या झिप फाईलची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे। त्याचबरोबर शेक इफेक्टची प्रिसेट लिंक आणि बिटमार्क सॉन्गची प्रिसेट लिंक ही सुद्धा डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे। या सर्वांना पासवर्ड दिलेला आहे आणि तो पासवर्ड व्हिडिओमध्ये आहे, यासाठी तुम्हाला हा व्हिडिओ न स्किप करता पूर्णपणे पाहावा लागेल। मित्रांनो, हा व्हिडिओ आपण अलाइट मोशन ॲपमध्ये बनवणार आहोत। ॲपची लिंक मी तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवर दिलेली आहे, तेथून तुम्हाला ते ॲप डाउनलोड करून घ्यायची आहे। टेलिग्राम चॅनलची लिंक मी तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे, तेथून तुम्ही आपल्या टेलिग्राम चॅनलवर जॉईन होऊन जा। मला जर मटेरियल डाउनलोड करण्यास प्रॉब्लेम येत असेल, आपल्या टेलिग्राम चॅनलवरून तुम्ही फ्रीमध्ये मटेरियल डाउनलोड करू शकता। पण आपल्या चॅनलवर पहिल्यांदाच आला असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, मराठी माणसाला नक्की सहकार्य करा। आपण अशाच प्रकारचे नवनवीन अँड ट्रेंडिंग व्हिडिओ घेऊन येत असतो। म्हणून आपल्या चॅनलवर ऐतिहासिक व्हिडिओमध्ये एडिटिंगच्या माध्यमातून इतिहास सांगितला जातो। आजच्या व्हिडिओमध्ये आपण ऐतिहासिक माहिती सांगितलेली आहे। आधी आपण ऐतिहासिक माहिती सांगणार आहोत, त्यानंतर आपण आपल्या ट्युटोरियलकडे जाणार आहोत। चला तर जरा वेळ न घालवता सुरू करूया आजचा व्हिडिओ। औरंगजेब थया थया नाचवलाय, पोर्तुगीज वाकवलाय, इंग्रज झुकवलाय, सिद्धी पार आडवा केलाय, एक नाही दोन नाही पावर 12 घोड्यांवर निकरांचे पंजे फाड करत सेना धुरंधर सरजा संभाजी अजिंक्यच राहिलाय। गोव्यावर हल्ला केला पार मांडवी नदी तुडून, छत्रपती संभाजी राजे गोव्यात घुसणार तो व्हायसर पार वैतागला। गोवा ही राजधानी सोडून त्याने दुसरीकडे राजधानी बनवण्याचा डावही मांडला। इंग्रजांची मस्ती पुरती जिरवली, सरळ केजरी नावाच्या गव्हर्नर सांगितलं मुंबई विकत दे आणि चल चालू पड। अरे जर छत्रपती संभाजी राजांनी त्यावेळी तहात मुंबई विकत घेतली असती ना, तर 150 वर्ष इंग्रजांचे पाय आमच्या छतावर नाचलेच नसते। इंग्रजांचा धोका ओळखला होता ना तो या छत्रपती संभाजी राजांनी। पोर्तुगीजांचं उभं राज्य छत्रपती संभाजी राजांनी पार उद्ध्वस्त केलं। कधी हरले नाही, मागे फिरले नाही, तह केला नाही, नमले नाही, झुकले नाही, वाकले नाही। जे झेपावत राहिलं ते अति उत्साहाने, अफाट ताकदीने, प्रचंड शौर्याने आपण शिव छत्रपतींचे पुत्र आहोत याच धारणेने जगवत राहिले स्वराज्य, संवर्धित करत राहिले स्वराज्य अफाट ताकदीने। अरे एवढेच नाही, कर्नाटकात गेलेत, कर्नाटक मुठीत घेतलंय, तंजापर्यंत मराठी राज्याच्या सीमा भिडवल्या। त्रिवेंद्रम त्रिची नापली, कावेरी नदी ओलांडली, तो पाषाणकोट जिंकलाय, आंध्र प्रदेश, कर्नाटक, तमिळनाडू, मद्रास कुटवर कुटवर झेप मारली आहे छत्रपती संभाजी राजांनी। पण मराठी राज्यासाठी अफाट ताकदीने झुंजत राहिले। अरे तलवारीच्या टोकावर मरण घेऊन हिंडतात मराठे, औरंगजेबात तुला मारायचा वक्त नाही लागणार, आई भवानीचे राज्य हे, नको हात घालू, गरजत राहिला, बरसत राहिला संभाजी राजा। प्राणपणाने लढून राजा तूच जिंकले किल्ले, दुश्मनांचे सदा परतून तूच लावले हल्ले, धर्मरक्षणा तूच घेतला जन्म सई बाईंच्या पोटी, हे छत्रपती संभाजी राजा प्रणाम तुझला कोटी कोटी। मित्रांनो, अशा प्रकारचा व्हिडिओ बनवण्यासाठी हायलाइट मोशन ॲप ओपन करून घ्यायचे, त्यानंतर खाली इकडे प्लस आयकॉन दिसत आहे ग्रीन कलरमध्ये, त्यावर क्लिक करायचे। त्यानंतर इथे तुम्हाला रेशो सिलेक्ट करून घ्यायचा आहे, त्यासाठी इकडे पेन्सिलचं आयकॉन आहे त्यावर क्लिक करायचे। तुम्हाला इथे रिसोल्यूशन ही 1080 आणि 2340 ठेवायची आहे, फ्रेम रेट हे 30 आणि बॅकग्राऊंड हे ब्लॅक कलरचे घ्यायचे। त्यानंतर क्रिएट प्रोजेक्टवर क्लिक करायचे, त्यानंतर अशी स्क्रीन ओपन होऊन जाईल। नंतर तुम्हाला प्लस आयकॉनवर क्लिक करायचे, इमेज आणि व्हिडिओमध्ये जायचे, आपला जी फाईलचा फोल्डर आहे तो ओपन करून घ्यायचा। फोल्डर ओपन केल्यानंतर तुम्हाला एक व्हिडिओ भेटेल बॅकग्राऊंडचा, तो इथे ॲड करून घ्यायचा आहे। हा वाला बॅकग्राऊंड व्हिडिओ इथे ॲड करून घ्यायचा। हा व्हिडिओ इथे ॲड झाल्यानंतर थोडे पुढे यायचे, त्यानंतर आपल्याला 1 सेकंद या ठिकाणी यायचे, प्लस आयकॉनवर क्लिक करायचे, इमेज आणि व्हिडिओमध्ये जायचे, झिप फाईलचा फोल्डर पुन्हा ओपन करून घ्यायचा। या ठिकाणी तुम्हाला दगडाची PNG आहे इथे ॲड करून घ्यायची, त्यानंतर PNG च्या लेअरवर क्लिक करायचे। नंतर ही PNG आपल्याला मूव्ह अँड ट्रान्सफरच्या ऑप्शननुसार इकडे खाली
ॲडजस्ट करून घ्यायची व्यवस्थितरित्या. मी त्या खाली ॲडजस्ट करून घेतो व्यवस्थित. त्यानंतर व्हिडिओच्या लास्टला जायची. व्हिडिओच्या लास्टला गेल्यानंतर या पीएनजीच्या लेअरवर क्लिक करून ही लास्टपर्यंत ओढून घ्यायची. त्यानंतर या पीएनजीच्या लेअरवर क्लिक करायचे. इफेक्ट्समध्ये जायचे, ॲड इफेक्टमध्ये जायचे. इथे वरती आपल्याला सर्च करायचा फेड इन अँड फेड आउट हा इफेक्ट. इथे मी सर्च करत आहे फेड इन हा वाला इफेक्ट. इथे ॲड करून घ्यायचा स्टँडर्ड सेटिंगनुसार. त्यानंतर फेड इन आपल्याला ही 3 सेकंड ठेवायचे आहे आणि फेड आउट हे 0 सेकंद करून घ्यायचे. त्यानंतर पुन्हा इकडे स्टार्टिंगकडे यायचे. त्यानंतर 4 सेकंद या ठिकाणी मी आलेलो. इथं आल्यानंतर प्लस आयकॉनवर क्लिक करायचे. इमेज आणि व्हिडिओमध्ये जायचे. आपला जी फाईलचा फोटो आहे तो पुन्हा ओपन करून घ्यायचा. या ठिकाणी आपल्या महाराजांचा छत्रपती संभाजी महाराजांचा फोटो आहे तो इथे ॲड करून घ्यायचा. फोटो इथे ॲड झालेला आहे. त्यानंतर व्हिडिओच्या लास्टला जायचे. लास्टला गेल्यानंतर हा फोटोच्या लेअरवर क्लिक करून फोटो लास्टपर्यंत ओढून घ्यायचा. नंतर फोटोच्या स्टार्टिंग पॉईंटला यायचे. स्टार्टिंग पॉईंटला आल्यानंतर मूव्ह अँड ट्रान्सफरमध्ये जायचे. त्यानंतर हा 3 नंबरचं ऑप्शन त्याच्यावर क्लिक करून घ्यायचे. त्यानंतर खाली स्केलिंग आहे ती आपल्याला लेफ्ट साईडकडे अशी ओढून घ्यायची आहे. ही पूर्णपणे अशी आतमध्ये ओढून घ्यायची. हा फोटो पूर्णपणे आपल्याला आतमध्ये घ्यायचा आहे. ही स्केलिंग आपल्याला जास्तीत जास्त 6 ते 7 हजारापर्यंत घ्यायची आहे. मी इथे 7,500 आसपास स्केलिंग ठेवली. तुम्ही ते पाहू शकता. त्यानंतर आपल्या इकडे ॲनिमेशन की ऑन करून घ्यायची आहे. त्यानंतर थोडे पुढे यायचे. त्यानंतर आपल्याला 10 सेकंदच्या पुढे मी ते 10-20 या ठिकाणी आलेलो आहे. तिथे एक ॲनिमेशन की ऑन करून घ्यायची. त्यानंतर ही स्केलिंग आपल्याला इकडे उलटी फिरवायची म्हणजे इकडे राईट साईडकडे. पुन्हा आपल्याला हा फोटो असा खाली घेऊन यायचा आहे. तुम्ही पाहू शकता या ठिकाणी हा फोटो व्यवस्थितरित्या आपल्या स्क्रीनमधून बाहेर येत आहे हळूहळू ॲनिमेशननुसार. त्यानंतर फोटो असा व्यवस्थित ठेवून घ्यायचा. या ठिकाणी तुम्ही पाहू शकता आपलं ॲनिमेशन व्यवस्थितरित्या लागलेले आहे. त्यानंतर ॲनिमेशन लागल्यानंतर थोडे पुढे यायचे. मी इथे 11 सेकंद या ठिकाणी आलेलो आहे. प्लस आयकॉनवर क्लिक करायचे. इमेज आणि व्हिडिओमध्ये जायचा. आपला जे फाईलचा फोटो आहे तो एकदा ओपन करून घ्यायचा. या ठिकाणी छत्रपती संभाजी महाराज ही PNG आहे आपल्याला ॲड करून घ्यायची. ही PNG त्या ॲड झाल्यानंतर मूव्ह अँड ट्रान्सफरमधून व्यवस्थित ॲडजस्ट करून घ्यायची इकडे खाली आपल्याला. ही PNG व्यवस्थितरित्या या ठिकाणी मी इथे ॲडजस्ट करून घेत आहे. त्यानंतर व्हिडिओच्या लास्टला जाऊन ही PNG लास्टपर्यंत ओढून घ्यायची. त्यानंतर पुन्हा ह्या PNGच्या स्टार्टिंगला यायचे. थोडे पुढे यायचे. प्लस आयकॉनवर क्लिक करायचे. इमेज आणि व्हिडिओमध्ये जायचा. आपला जे फाईलचा फोटो पुन्हा ओपन करून घ्यायचा. या ठिकाणी ही टेक्स्ट PNG आहे ही ॲड करून घ्यायची. ही टेक्स्ट PNG आपल्याला इकडे वरती या ठिकाणी ॲडजस्ट करून घ्यायची आहे. त्यानंतर व्हिडिओच्या लास्टला जायचे. ही PNG लास्टपर्यंत ओढून घ्यायची. त्यानंतर पुन्हा ही PNG स्टार्टिंगला यायचे. थोडे पुढे यायचे 1 सेकंद. प्लस आयकॉनवर क्लिक करायचे. इमेज आणि व्हिडिओमध्ये जायचे. आपल्या जे पॅनच्या फोल्डरमधून जयंती निमित्त मानाचा मुजरा ही PNG आहे ही ॲड करून घ्यायची. आणि ही PNG आपल्याला ह्या टेक्स्टच्या खाली घ्यायची आहे. धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज हे टेक्स्ट PNG आहे त्याच्या बरोबर खाली घ्यायची या ठिकाणी कोपऱ्यात. या ठिकाणी ही PNG व्यवस्थितरित्या लागलेली आहे. त्यानंतर लास्टला जायचे. लास्टपर्यंत ही PNG ओढून घ्यायचे. आता आपले आत्ता आपण 3 PNG लावून घेतल्या. तिन्ही PNG आपल्याला फेड इन इफेक्ट द्यायचा आहे. त्यासाठी आपल्या स्टार्टिंगचे जे PNG त्या PNG लेअर क्लिक करायचे. इफेक्ट्समध्ये जायचे. ॲड इफेक्टमध्ये जाऊन फेड इन फेड आउटचा हा इफेक्ट ॲड करून घ्यायचा. आणि या ठिकाणी आपल्याला फेड आउट ही 0 सेकंद करून घ्यायची. फेड इन 1 सेकंद करायची. त्यानंतर हा इफेक्ट टिन डॉटर क्लिक करून कॉपी इफेक्ट करायचा. नंतर पुन्हा बॅक घ्यायचे. नंतर उरलेल्या 2 PNG आहे टेक्स्ट PNG त्याच्यावर क्लिक करून हा इफेक्ट पेस्ट करायचा. या ठिकाणी सर्व PNGना इफेक्ट लागलेले आहेत. आता आपल्याला ओव्हरले इफेक्ट लावायचा. असं स्टार्टिंगला यायचे. प्लस आयकॉन क्लिक करायचे. इमेज आणि व्हिडिओमध्ये जायचे. आता जे पायचा फोटो आहे तो एकदा ओपन करून घ्यायचा.
हा ओवरलेपिक इथे ऍड झालेला तुम्ही पाहू शकता। त्यानंतर ओवरलेपिकच्या लेअरवर क्लिक करून ब्लेंडिंग अँड ओपॅसिटीमधून लाईट अँड मधून स्क्रीन ही ब्लेंडिंग करायची। नंतर इथे ओवरलेपिक व्यवस्थितरित्या स्क्रीनवर दिसत आहे। आता या ठिकाणी आपला हा व्हिडिओ पूर्णपणे झालेला आहे आणि हा व्हिडिओ आता आपल्याला गॅलरीत सेव्ह करायचा आहे। त्यासाठी वरती शेअरच्या ऑप्शनवर क्लिक करायचे, नंतर खाली एक्सपोर्ट ऑप्शनची प्रोसेस सुरू होऊन जाईल। जेव्हा एक्सपोर्टिंगची प्रोसेस पूर्णपणे होऊन जाईल तेव्हा तुम्हाला सेव्ह टू गॅलरीचा ऑप्शन येईल, त्यावर क्लिक करून हा व्हिडिओ गॅलरीत सेव्ह करायचा। मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा। व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका। आपल्या चॅनलवर नवीन आला असेल तर आपल्या चॅनल सबस्क्राईब करा। मराठी माणसाला नक्कीच सहकार्य करा। आपण अशाच प्रकारचे नवनवीन ट्रेंडिंग व्हिडिओ घेऊन येत असतो। चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। जय हिंद, जय शिवराय, जय महाराष्ट्र।